नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या जी पी हिलर या मराठी यूट्यूब चॅनलवरती। नेहमीप्रमाणे आजसुद्धा मी तुमच्यासाठी नवीन आणि वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। परंतु व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित माहिती मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो। आता अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला विषय आहे खजूर खाण्याचे फायदे। खजुरामध्ये खूप महत्त्वाची पोषक तत्वे असतात, त्यामध्ये कॅल्शियम, खनिज, ॲमिनो ॲसिड, फॉस्फरस, त्याचप्रमाणे काही व्हिटॅमिनची मात्रासुद्धा त्यामध्ये असते। व्हिटॅमिनची मात्रा नको म्हणूयात आपण, व्हिटॅमिनचा समावेश असं म्हणायला हरकत नाही। आयुर्वेदामध्ये सुद्धा याचे खूपच महत्त्व आहे। खजूर खाण्याचे काय काय फायदे होतात ते आता आपण एक एक करून पाहूयात। नंबर एक, हृदयासाठी खूपच फायदेशीर। ज्या लोकांना हृदयरोगाचा त्रास आहे त्यांनी आजपासूनच खजूर किंवा खारीक खायला सुरुवात केली पाहिजे। नंबर दोन, रक्तवाढीसाठी उपयोगी। खजूर हे रक्तवाढीसाठी खूपच फायदेशीर आहे। नंबर तीन, खजूर ही पुरुषांमध्ये नपुंसकता दूर करण्याचं काम करते। ज्या पुरुषांना नपुंसकतेचा प्रॉब्लेम आहे अशांनी आजपासूनच खारीक किंवा खजूर खायला सुरुवात केली पाहिजे। नंबर चार, पचायला हलकी व शक्तिवर्धक। खजूर खाल्ल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड ताकद येते आणि ती पचायलाही हलकी असल्यामुळे सहज पचते आणि त्यापासून आपल्याला प्रचंड शक्ती आणि उत्साह येतो। नंबर सहा, वजन वाढवण्यासाठी उपयुक्त। ज्या लोकांना आपलं वजन वाढवायचं आहे त्यांनी आजपासूनच खजूर खायला सुरुवात केली पाहिजे, कारण खजुरामध्ये शुगर, व्हिटॅमिन आणि प्रोटीनची मात्रा पुरेशी असल्यामुळे ती आपल्याला तब्येत वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे। तर हे होते खजूर खाण्याचे फायदे। व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा। धन्यवाद।